झी 24 तास एक पाऊल पुढे। अंपायरशी घातलेली हुज्जत प्रीती झिंटाला चांगलीच महाग पडू शकते। अंपायरशी घातलेल्या वादाच्या प्रकरणाचा आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी रिपोर्ट मागितलाय। मॅच रेफरी रोशन महानामा यांना हा रिपोर्ट लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आलंय। दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये 14व्या ओव्हरमध्ये पंजाबच्या शॉन मार्शला अंपायरनं चुकीच्या पद्धतीनं आउट दिलं होतं, त्यामुळे प्रीती झिंटाचा राग अनावर झाला आणि ती थेट मैदानावर आली आणि तिने अंपायरशी हुज्जत घातली। यानंतर गिलख्रिस्टनं मध्यस्थी करत हा वाद थांबवला होता। आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला प्रीती झिंटालाही तिची बाजू मांडण्याची संधी देणार आहेत, मात्र पंजाबच्या टीमची मालकीण असलेली प्रीती या प्रकरणात चांगलीच अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे। खरं तर आयपीएलच्या गेल्या दोन सीझनपासून आयपीएलची जादू कमी होतीये की काय असं चित्र सध्या दिसतंय। त्यात आयपीएलमधले स्टार प्लेयर्स चालेनासे झालेत आणि त्यामुळे कुठेतरी आयपीएल स्पर्धा कितपत यशस्वी होईल याबाबतही साशंकता होती। अशात प्रीती झिंटाने जेंटलमन्स गेम अशी ओळख असणाऱ्या या क्रिकेटच्या खेळात थेट मैदानावर येऊन अंपायरशी हुज्जत घालण्याचा हा प्रकार नक्कीच हास्यास्पद म्हणावा लागेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।